नमस्कार मंडळी प्रत्येकाला कधी ना कधी कसल्या तरी स्वरूपाची जखम झालेली असते तर कशीही जखम केव्हाही कुठेही तर झाल्याबरोबर काय करावे जखम झाल्याबरोबर काय करावे काय करू नये हे आज आपण पाहूया नेहमीप्रमाणे मी त्यापूर्वी म्हणेन की जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता जखम म्हणजे काय की त्वचेमध्ये कुठंतरी ब्रेक होणे कंटिन्युएशनमध्ये त्वचेमध्ये तुटणे फाटणे त्वचा त्याला आपण जखम झाली म्हणतो तिथून मग थोडंसं रक्त जास्त येईल किंवा थोडंसं येईल किंवा खरचटल्यासारखं असेल वेगवेगळ्या प्रकारचे जखमाचे कसं असते की एखादी थोडी जखम ही स्वच्छ जखम असते काही जखमेमध्ये घाण मिसळलेली असते काही धूळ कण असतात वाळूचे कण म्हणा किंवा धुळीचे कण असतील किंवा मातीचे कण असतील असे काहीतरी मिसळलेलं असतं किंवा काही फॉरेन बॉडी ज्याला म्हणतो आपण बाहेरचे काही पदार्थ त्याच्यामध्ये मिसळलेले असतात अशी घाण जखम पण झालेली असते बऱ्याच वेळेला ही सुपरफिशियल वरच्या वरच्या लेवलला असते काही वेळेला खोलवर असते काही वेळेला पूर्ण ते चेंदा मेंदा झाल्यासारखं पूर्ण झालेलं असतं काही वेळेला मुक्का मार लागलेला असतो त्वचा नसते फाटलेली पण त्याच्या आतून काळ निळं पूर्ण झालेला असतं सू झालेली असते आतून रक्तस्राव झालेला असतो तसंच टोचणे किंवा चावणे या अशा चा प्रकारच्या जखमा असतात खर्चटणे ही कशी वरच्या प्रकारची जखम आहे परंतु भुगा भुगा होणे ज्याला म्हणतात क्रश इंजुरी म्हणजे कसं हाडाच्या सहित मासाचा हाडाचा त्वचेचा सगळे तुकडे तुकडे लहान लहान तुकड्यात झालेलं असतं त्याला आपण भुगा होणे म्हणतो किंवा क्रश इंजुरी म्हणतो तसंच गोळीबार वगैरे असतात त्याच्या जखमा वेगळ्याच असतात चाकूनं भोसकल्याच्या जखमा वेगळ्याच असतात आणि हाडाला मार लागून हाडाचं फ्रॅक्चर होणं त्या जखमेच्या खाली किंवा त्याच्याबरोबर तिथल्या महत्त्वाच्या स्ट्रक्चर्सला म्हणजे जे अवयव असतात त्यांना म्हणजे जसे रक्तवाहिन्या आहे, आहेत मज्जातंतू आहेत तिथले स्नायू आहेत यांना पण जखमा होऊ शकतात तर या प्रकारचं जखम्यांचे म्हणजे वर्गीकरण असतं तर ह्या जखमांना आता कशा प्रकारे काय केलं पाहिजे हे पाहण्यापूर्वी आपण थोडंसं एक डिटेल्समध्ये जाऊया थोडंसं त्याचं मेकॅनिझम समजून घेऊ की जखम भरून येण्याचं कुठले कुठले घटक असतात महत्त्वाचे की जे भ जखम लवकर भरून आणतात आणि जे घटक जखम भरू देत नाहीत आपल्याला हे आधी जर माहीत असेल तर आक आपण जखम लवकर भरण्यासाठीचा प्रयत्न करू तर जखम भरण्यामध्ये दोन प्रकारचे घटक असतात सगळ्या त्याचं पहिलं त्या ठिकाणचे घटक म्हणजे जिथं जखम झालेले आहे त्या स्था स्थानिक स्तरावरचे घटक आणि दुसरे म्हणजे शरीरात काही पूर्ण दोष असतील पूर्णच तर ते घटक म्हणजे जनरल घटक आपण म्हणतो त्याला तर आता पहिल्यांदा पाहू आपण की त्या ठिकाणचे घटक म्हणजे जखमेच्या जिथं झाला लागलेले आहे त्या ठिकाणचे घटक आपण पाहूया तर हे घटक म्हणजे कसे तिथं जंतुसंसर्ग किंवा इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे जखमेला जर जंतुसंसर्ग झाला किंवा इन्फेक्शन झालं किंवा कंटॅमिनेशन झालं तर ती जखम लवकर भरणार नाही तसं त्या जखमेमध्ये जर काही तुटलेला पार्ट किंवा मृत भाग काही थोडासा झालेला असेल किंवा खर्चटून काही निघून लोंबत असेल तर तसा भाग जर ठेवून तशीच जखम आपण पट्टी करायचा प्रयत्न केला तर तो नाचतो सडतो आणि ते जखम भरू देत नाही किंवा बाहेरचे काही करण लागलेले असतील ला काही समजा वाळूचे खडे गेलेले असतील किंवा काही धुळीचे काही गेलेले असतील माती गेली असेल हे जर असेल मध्ये तशीच जर पट्टी केली तर हे बाहेरचे पदार्थ जखम भरू देत नाहीत तसंच त्या ठिकाणचा रक्त पुरवठा हा व्यवस्थित असला पाहिजे म्हणजे कसा की कि पट्टी जमा करायची आहे किंवा टाके घ्यायचे आहे ते तर तिला अतिशय दाब नाही आला पाहिजे त्या पट्टीला म्हणजे पट्टी अतिशय प्रेशर देऊन पण नाही झाली पाहिजे आणि अतिशय लूज पण नाही झाली पाहिजे कारण अतिशय दाबाला तर तिथला रक्त पुरवठा कमी होऊ शकतो किंवा तिथून पाठीमाग जो पाण्याचा निचरा होत असतो तो व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्या पुढच्या भागाला पट्टीच्या पुढच्या भागाला तिथं सूज येईल ते का निळं पडू शकतं मग त्यावेळेला पण जखम नीट भरणार नाही म्हणजे तिथला रक्त पुरवठा किंवा तिथून होणारा पाण्याचा निचरा किंवा परत जाणारं रक्त हे मोकळ्या ह्यानं गेलं पाहिजे ही पण काळजी आपण घेतलेली पाहिजे तसंच जखमेवर तणाव नाही आला पाहिजे मग किंवा आता सांध्याचा भाग आहे आणि सांध्याचा भाग सतत हालतो आहे जर सांध्याच्या भागावर जखम असेल आणि तो सतत आहे भाग तर त्यावेळेला जखम लवकर भरणार नाही जर सांध्यावर जखम असेल तर तिला आराम दिला पाहिजे ती जखम हल्ली नाही पाहिजे तिला रेस्ट मिळाली पाहिजे तसंच साठलेलं रक्त जर त्या जखमेमध्ये रक्त साठलेलं असेल गोठलेलं असेल आणि मध्ये जर ते साठून तसंच राहिलं ते काढलं नाही बाजूला आणि तशीच वरून जर पट्टी केली किंवा टाके घेण्यात आले तर ती जखम अजिबात भरत नाही त्याच्यामधल्या त्या साठलेल्या रक्ताचा पू होणार पाणी होणार आणि ती जखम चिघळणार तसंच जर मोठा रॉ म्हणजे रॉ एरिया किंवा जर मोठा स्किनचा एरिया निघून गेला असेल त्वचेचा भाग आणि रॉ एरिया जास्त झाला असेल उघडा भाग दिसणारा लाल बुंद असा तर तीसुद्धा जखम लवकर भरणार नाही तिला वेळ लागतो जखम भरा जर खड्डा मोठा पडलेला असेल तर तो तर खड्डा आतून मान्सल भाग सगळा भरू द्यावा लागतो आणि जेव्हा तो भरत भरत लेवलला येतो त्यावेळेला दुसरीकडचा चमड्याचा भाग काढून तिथं बसून मग ते प्लॅस्टिक सर्जरीप्रमाणे करावं लागतं जर हाडामध्ये खाली फ्रॅक्चर वगैरे असेल हाडामध्ये काही जंतू असतील किंवा त्याला इन्फेक्शन झालेलं असेल हाडाचा आधीच किंवा हाडाचा कॅन्सर वगैरे असेल तरी पण जखम तिथली भरणार नाही आणि जखमेचे जे आपण जे प्रकार पाहिले जर क्लीन जखम असेल फक्त नुसता कट असेल किंवा वरच्या वरी सुपरफिशियल असेल त्या जखमा लवकर भरतात आणि ज्याच्यामध्ये बाहेरचं मटेरियल किंवा फॉरेन बॉडीज मिक्स झालेले आहेत इन्फेक्शन गेलेलं आहे त्या जखमा लवकर भरत नाहीत आता जनरल आपण बॉडीचं पाहूया की बॉडीमध्ये कुठले घटक असतात की जे जखमा भरायला मदत करतात आणि जखमा जे भरू देत नाहीत तर सगळ्यात महत्त्वाचं त्या व्यक्तीचं वय वय जेवढं कमी असेल जखमा लवकर भरतात वय जेवढं वाढत जाईल म्हातारपणाकडे वृद्ध वार्धक्याकडे जाईल तसं त्याच्या जखमा लवकर भरत नाहीत उशीर लागतो भरायला तसंच लठ्ठपणा वजन जेवढं जास्त असेल ओबेसिटी लठ्ठपणा असेल त्या जखमा लवकर भरत नाहीत तसंच जर त्या व्यक्तीला तंबाखू शिगारेट बिडी अशी जर व्यसनं असतील तर त्याही जखमा लवकर त्या व्यक्तीच्या भरत नाहीत तसंच कुपोषण कुपोषण म्हणजे काय म्हणतो आपण न्यूट्रिशन किंवा समजा आहार व्यवस्थित घेतला नसेल किंवा पोषण व्यवस्थित झालेलं नसेल कुठल्या व्हिटॅमिनची कमतरता असेल विशेषतः व्हिटॅमिन सी हे जर व्हिटॅमिन कमी असेल शरीरामध्ये किंवा रक्ताचं प्रमाण शरीरामधलं कमी असेल ज्याला आपण हिमोग्लोबिन कमी म्हणतो मी असेल तर त्या पण जखमा लवकर भरणार नाहीत तसंच त्या व्यक्तीची रोगप्रत्यकाशक्तीच पूर्ण जर कमी झालेली असेल समजा त्याच्यामध्ये शरीरामध्ये कॅन्सरसारखी बिमारी आहे किंवा टी बीसारखी सारखी बिमारी आहे किंवा जर त्या व्यक्तीला त्या म्हणजे कुठलं किडनीचा दोष लिव्हरचा दोष असे जर काही दोष असतील म्हणजे काय होतं किडनीचा दोष असल्यावर क्रियाटीन नावाचा घटक वाढतो किंवा लिव्हरचा दोष असल्यावर बेलुरिमेन म्हणजे वेळ ज्याला म्हणतो आपण तो घटक वाढतो आणि तो जखम भरू देत नाही म्हणजे असे जर काही घटक असतील शरीरामध्ये आपल्याला हे का जाणून घ्यायचे आहेत की त्याची ट्रीटमेंट करणं आधी महत्त्वाचं असतं त्यांचं कारण ते आहे रूट कॉज आहे ते हे जर असेल किंवा आता साखर वाढलेली आहे समजा आणि त्या रुग्णाला जर आपण किती ड्रेसिंग छान केली किती टाकी व्यवस्थित घेतले किती भारी भारी औषधं दिले पण ती जखम जोपर्यंत साखर कंट्रोल होणार नाही शुगर तोपर्यंत ती जखम भरणार नाही तर हे जे आहेत तसंच कॅन्सरसारखा बिमार जसे पाहिलं तसं एच आय व्ही एड्स अशी जर बिमारी असेल तरी पण किंवा जर काही स्टेरॉईडसारख्या गोळ्या चालू असतील ही औषधं असतात जे की रोगप्रतिकारशक्ती कमी करतात आणि जर कुठल्या आजारामध्ये डायबेटीस असेल त्याच्यामध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणतात किंवा मज्जातंतू हे संवेदना कमी होतात किंवा तिकडे त्यांचं इफेक्ट जास्त राहत नाही तिथली आपण जखमा लवकर भरत नाहीत तर ही कारणं जनरल याच्यातली असतात की ते जखमा भरायला मदत करतात आणि भरून न देण्याची पण कारणं ठरतात आता आपण जखमेला उपचार काय केला पाहिजे ते पाहूया सगळ्यात प्रथम ती जखम स्वच्छ धुवून घेतली पाहिजे त्यातला सगळं कचरा घाण काय निघून गेली पाहिजे सलाईननं धुतलं पाहिजे जर घाण वाटत असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईड आणि आयोडीन हे त्याच्यामध्ये धुवून त्याला दोन तीन ना घेतलं पाहिजे आणि क्लीन करून जर सुपरफिशर असेल तर पट्टी करता येते आणि जर खोल जखम असेल तर त्याला जर टाकी घेता येत असेल तर पटकन लगेच टाक्या घेऊन त्याला ड्रेसिंग निर्जंतुक ज्या पट्ट्या असतात जे पॅड असतात निर्जंतुक जे बँडेज असतात तेच वापरले पाहिजेत आणि त्यानं ड्रेशिंग केली पाहिजे रक्तस्राव सुरुवातीला कंट्रोल करणं लगेचच टाके घेणं काही जर लूज पार्ट असेल किंवा तुकडे तुकडे झालेला पार्ट असेल तर तो बाजूला काढून टाकणं मलमपट्टे असेल किंवा टाकी घेणं असेल ते घेणं आणि बाकीच्या भागांना भागांची काही इंजुरी आहे का ते पाहणं आणि त्याप्रमाणे काळजी घेणं म्हणजे काही हाडाला काय झालं आहे का रक्तवाहिनीला काय झालं आहे का म्हणजे हे कंट्रोल करू आणि सगळ्यात महत्त्वाचं डोक्याची छातीची आणि पोटाची कारण इथं मध्ये पोकळे असतात इथं जर जखमा असतील तर त्यावेळेला ही पण काळजी घेतली पाहिजे की फक्त डोक्याला वरून जखम दिसते किंवा छातीला किंवा पोटाला आत तर काही झालेलं नाही ना ही सगळ्यात महत्त्वाचा धोका असतो जर मेंदूला वरून डोक्याला थोडा मार दिसतोय पण आतमध्ये जर कवठीच्या आतमध्ये रक्तस्राव झाला असेल गोठला असेल रक्त आणि जर गिमॅटोमा म्हणतात तसं गाठ बसल्या गोठ होऊन बसला असेल तर त्याचा प्रेशर येऊन माणूस बेशुद्ध पडायला लागतो ला मग ती मधली गाठ काढणं हे त्याच्यामधलं मॅनेजमेंट राहतं जसं छातीमध्ये वरून मार आहे पण छात फसळ्या काहीतरी मोडल्या त्या आपल्याला दिसत नाही वरून किंवा आतमध्ये फुफ्फुसामध्ये रक्तस्राव झालेला आहे तर फसळ्यांच्यामधून एखादी ट्यूब टाकून ते रक्त काढणं आवश्यक असतं हे माहिती कशासाठी पाहिजे की वरून जखम दिसत नाही म्हणजे आपण गाफील नाही राहिलं पाहिजे छातीवर मार आहे ना पटकन दाखवलंच पाहिजे पोटाचा मार आहे बाहेरून मार पण दिसत असेल किंवा चाकू वगैरे लागल्यासारखा बाहेरून छोटी जखम दिसते ते आतमध्ये खूप डीप गेलेले असते आतड्याला त्यानं कापलेलं असू शकतं किंवा मध्ये किडनीसारख्या लिव्हरसारख्या कुठल्याही अवयवांना तो इजा झालेली असू शकते तर जेव्हा अशा जखमा असतात पोटावर छातीवर आणि डोक्यावर लहानात लहान जखमांनासुद्धा इथल्या दुर्लक्ष अजिबात करायचं नाही हा याच्यामागचा सांगायचा उद्देश आहे कसं हाताचं पायाचं आपण हे टाळू शकतो थोडंसं कारण जीवाला याच्यात धोका नसतो आपण थोडंसं म्हणजे दुर्लक्ष किंवा म्हणजे थोडीशी कि ट्रीटमेंट केली औषध म्हणत आपण समजू शकतो ते परंतु ह्या तीन भागाचं चा। डोकं छाती आणि पोट या जखमाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये सगळ्यात महत्त्वाचं आता हे सगळं करत असताना जेव्हा आता त्या भागाची काळजी झाली म्हणजे त्या जखमेची काळजी झाली आपण घ्यायची कशी घ्यायची आपण पाहिलं टाके घेणं पट्टी काढण्यापर्यंतची आता हे झाला एक पार्ट दुसरा पार्ट काय असतो रोग जंतू वाढू नयेत म्हणून जे औषधं द्यायचे असतात म्हणजे अँटीबायोटिक्स ते देणं तिसरा पार्ट काय झाला वेदना होऊ नयेत म्हणून वेदनाशामक तात्पुरते कामापुरतेच देणं जास्त नाही देणं तसंच चौथं त्याच्याबरोबरच की इंजेक्शन टी टीचं असं द्या म्हणतात पेशंट बराच आग्रह धरतात की धनुराथाचं इंजेक्शन द्या तर धनुराथाचं इंजेक्शनपेक्षा ए टी एस म्हणून जास्त अँटी टिटॅनस सिरम तर ते ॲन्युएल चार जखमांना काम करू शकतं हे टी टी आहे टॉक्साईड जे आहे हे काय करतं आधी घेतलं पाहिजे सहा महिन्यापूर्वी घेतलेला असेल तर त्याचा इफेक्ट आत्ता येतो आणि दोन डोस कमीत कमी असतात असे घेतले तर त्याचा इफेक्ट चांगला येऊन मग त्याचा परिणाम होऊ शकतो आज जखम झाली आणि आज टी टी घेतलं म्हणून त्याचा इफेक्ट येत नाही जर आजच्या जखमेला परिणाम पाहिजे असेल तर ए टी एस हे इंजेक्शन घेतलं पाहिजे त्याला टेस्ट करावं लागते त्याची रिॲक्शनची भीती असते म्हणून टेस्ट करून ते इंजेक्शन दिलं जातं तर ते इंजेक्शन घेतलं पाहिजे याची पण काळजी घेतली पाहिजे तर हे झाले चार पॉईंट म्हणजे पहिलं त्या भागाची पट्टी करणं टाकी घेणं काय असेल ती काळजी घेणं नंबर दोन जंतू मारणारी औषधं नंबर तीन वेदनाशामक नंबर चार धनुर्वाताचं इंजेक्शन आणि नंबर पाच सगळ्यात महत्त्वाचं आहे बहुतेक काही आमची डॉक्टर मंडळीसुद्धा हे विसरतात तर हा घटक म्हणजे कि त्या क्यों 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 चांगा चांगा कि की त्या व्यक्तीला अंडरलाईन कुठला आजार आहे का किंवा कुठला दोष आहे का जसं की डायबिटीस असेल किंवा लठ्ठ असेल तर काही शुगर वगैरे वाढलेले असेल बी काय झालं काय आहे अंडरलाईन किंवा एखाद्या वेळेस तो रक्त कमी असेल त्याच्या अंगामध्ये किंवा काय वेळेसारखा चान्स जे आपण घटक पाहिले की जे जखमा भरू देणार नाहीत असे जर घटक त्या व्यक्तीमध्ये असतील तर ते ट्रीट केले पाहिजेत जसं आपण म्हणलं की किडनीचा दोष लिव्हरचा दोष आणि ते जर घटक वाढलेले असतील तर ती जखम अजिबात भरणार नाही म्हणून ते घटक ट्रीट केले पाहिजेत ते उपचार केला पाहिजे आणि ते उपचार लक्षात घेऊन मग त्याचा इलाज केला पाहिजे तसंच काय करू नये याच्यामध्ये की बघा काही ठिकाणी रक्त येऊ लागलं की माती टाकतात काही जण त्या विटकरचा बुकटा टाकतात असले प्रकार अजिबात त्या ठिकाणी करू नयेत तसंच काही ठिकाणी ते भुईमूठ म्हणजे मीठ घेतात भुईमीठ आणि ते मीठ असं जमिनीवर घासतात घासतात त्याचं जे पाणी असतं ते जखमीवर लावतात तसं किंवा शेकतात त्याला ते गरम करून तसं पण त्याच्यावर लावायचा प्रकार करू नये मातीचा अजिबात संपर्क जखमेला येऊ देऊ नये तर हे सगळे प्रकार करू नयेत त्याची काळजी घ्यावी आणि जर पट्टी जी बदलायची असते हे पट्टी बदलायची जर गरज पडली तर जर प पहिल्या दिवशी निर्जंतुक पट्टी केली असेल जर ती भिजली बाहेरून रक्त दिसू लागलं किंवा जर ती अजून खूप ठणक आहे असं वाटलं किंवा पुढचा भाग सुचतोय का आणि पडतोय वाटलं तरच पट्टी बदलावी अन्यथा पट्टी बदलायची गरज पडत नाही सात दिवसानंतर किंवा दहाव्या दिवशी दहा दिवसानंतर ते जखमेप्रमाणात जखमेची सिच्युएशन माणसाची कंडिशन वयाची आपण जे फॅक्टर्स पाहिले ते पाहून डॉक्टर सांगतात युज्युअली काय असतं की सात दिवसानंतर टाके काढावेत असा नियम आहे कारण जखम जवळजवळ चांगल्या प्रकारे तोपर्यंत भरत येत असते पण प्रत्येकाचीच भरेल असं काही सांगता येत नाही प्रत्येक जागेवरचीच भरेल असंही सांगता येत नाही म्हणून काही वेळेला दहा दिवसानंतर काही काही वेळेला तर चौदा दिवसानंतर टाकी काढली जातात तर त्याच्याप्रमाणे पाहून ते जर ठरवली जाते तर हे करायचं जे आहे काय काय करू नये हे लक्षात घेतलं पाहिजे काय करावं ते लक्षात घ्यावं हे करूया आणि निरोगी राहून दीर्घायु होऊया कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवू सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान